पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील भिवंडी वाडा मनोर या महामार्गावरील वाघोटे इथल्या सुप्रीम कंपनीची टोल वसुली अन्यायकारक असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केलाय. एक रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा टोल वसुली बंद करा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेकडून शनिवारपासून टोलनाक्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल वसुली बंदच राहील असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. भिवंडी वाडा मनोर या महामार्गाचं काम शासनानं बीओटी तत्वावर सुप्रीम कंपनीला दिलंय. मात्र कंपनीनं शासनाला काम पूर्ण असल्याचं दाखवून वाडा तालुक्यातील वाघोटे आणि भिवंडी तालुक्यातील कवाड इथं टोलनाका सुरू केलाय. मात्र आजही हे काम अपूर्ण अवस्थेत असल्यानं हा रस्ताच खड्ड्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. जर सुप्रीम कंपनी हे मान्य करते की हे जे मागणं आमचं आहे ते न्याय्य आहे आणि तुम्ही सांगून जर सुप्रीम कंपनी ते ऐकायला तयार नसेल तर सुप्रीमला त्याच्या भरोशावर करू द्या, काय करायचं ते. पोलिसांना देखील आम्ही सांगितलं, तुम्हाला जर सुप्रीमला टोल वसूल करायला जर बंदोबस्त द्यायचा असेल तर आपल्या वरिष्ठांना सांगा की इथे लोक मरत आहेत, पैसे दिले गेलेले नाहीत, रस्त्याची मेंटेनन्स नीट केला गेलेला नाही म्हणून लोक रस्त्यावर आहेत. तरी सुप्रीमला जर टोल वसूल करायला परवानगी द्यायची असेल आणि बंदोबस्त द्यायचा असेल तर तुम्ही जरूर बंदोबस्त द्या, शासनानं सांगितलं तर आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. पण मग आज जे आमचं पोलिसांच्या बाजूने आहे ते आम्हाला पोलिसांच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल, सुप्रीमच्या वतीनं शासनाच्या विरोधात उभं राहावं लागेल. अभिनेता सलमान पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलाय. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांना पाठिंबा दिल्यामुळे तमिलियन कच्छी ही संघटना नाराज झाली. त्या निषेधार्थ तमिलियन कच्छी संघटनेनं सलमान खानच्या घराबाहेर निदर्शनं केली.